75 ME08F रॅली मेला म्हणा लोकांच्या पण बाजून बसून त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री बाळाराम पाटील, माननीय श्री अनिकेत तटकरे, माननीय लगेचच आपण म्हणून लागले त्यांचा सत्कार करूया. मी रत्नागिरी जिल्ह्याचे मी सर्व मान्यवरांना विनंती करते की ते आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं स्वागत करतात. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात येतो. श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र, ह्या तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार आजचा हा समारंभ आणि या शुभारंभाच्या समारंभ ॲडव्होकेट अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री माननीय रोहून वाट पाहत होता, त्याचं अनावरण आज मला करण्याचं भाग्य लाभलं. मला वाटतं ही गणपतीचीच इच्छा आहे, त्यांचीच आशीर्वाद आहे. अनेकदा आपण असं म्हणतो की परिसराचा विकास झाला पाहिजे. गेले अनेक वर्ष कोकणाबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखवली गेली. मी स्वप्न दाखवले नाही आलो, मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलेलो आहे. म्हणून मी वेगळी काहीतरी घोषणा की मी तुमच्या इथे अमुक काहीतरी करून दाखवीन, नाही, तुम्हाला जे पाहिजे ते मी करून देईन, ते मी करून देईन. जो तो ज्याने त्यांनी देव कुठे बघायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी तर म्हणेन तो गणपती बाप्पा आहे, त्याचं जिवंत रूप माझ्या समोर बसलेलं आहे. हेच आशीर्वाद देतात आणि आपल्याला इथपर्यंत पोहोचवतात. मग त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यात एक सुखासमाधानाचे एक दोन चार क्षण आणण्याची जबाबदारी या सगळ्यांनी आपल्यावरती सोपवल्यानंतर मग इकडे पैसे किती कमी पडतील, पैसे किती वाढवायचे, पैसे किती की हे नाही आहे. एक एक आराखडे बनवत जा, जिथे अडेल अडणार नाहीच, पण अडलं तर मी बसलेलो आहे. मी तुम्हाला वाट मोकळी करून देतो. चला पुढे करा. याचं कारण असं की आजपर्यंत कोकणवासियांनी जे जे शिवसेनेने शिवसेना प्रमुखाने मागितलं आणि काही गोष्टी तर न मागता सुद्धा तुम्ही दिलेल्या आहेत. हे तुमचं सगळं आशीर्वादाचं फळ आहे आणि हे एवढे भरघोस आशीर्वाद म्हणजे कोणतेही संकट कसंही येऊ द्या, राजकीय संकट येऊ किंवा काही येऊ देत, कोकण आणि शिवसेना हे घट्ट नातं आहे. हे नातं शिवसेना आणि कोकणचं हे एवढं मजबूत आहे की त्या आशीर्वादाच्या आणि प्रेमाच्या जोरावरती आम्ही पुढे जातो आहोत, महाराष्ट्रामध्ये पुढे चाललेलो आहोत आणि देशात सुद्धा. आज आपला हिंदुत्वाचा विचार असेल, भगवा विचार असेल, हे इतरांना सुद्धा तो नेमकं हिंदुत्व काय, नेमकं कसं काय हे त्यांनी आपल्याकडे बघून शिकत आहेत. तर हे आपलं जे प्रेमाचं नातं आहे, इकडे मागितलं आणि दिलं असं नाही. तुमच्या भावना ओळखून विनायकजी आपल्याला या गोष्टी करायला पाहिजे. आपण यांच्या भावना ओळखायच्या. आपल्याला देतात नाही सगळं, मग काय पाहिजे, रस्ते पाहिजे, चला करा. कुठून करायचे, काय करायचे, आराखडा बनवा. हा विकास करायचा आहे, करा. आणखीन काय करायचं असेल, करा. पण माझं कोकण हे असं असलं पाहिजे की पूर्वी एक असं म्हटलं जात होतं, कोणतरी म्हणालेलं की कोकणचं आम्ही कॅलिफोर्निया करू. नाही, मी तर म्हणेन असं की जगाला हेवा वाटला पाहिजे असं कोकण बनवण्याची जबाबदारी ही आता आपल्यावरती आहे. इथलं पाणी जे आहे, कारण मी पूर्वी ज्या वेळेला इथे वरनं फिरत होतो माझी फोटोग्राफी करायला, तेव्हा मग सिंधुदुर्ग आहे जिथे मी उद्या जातोय, विजयदुर्ग आहे, मुरुड जंजिरा आहे, ह्या सगळ्या जलदुर्गांची मी फोटोग्राफी करताना एक माझ्या लक्षात आलं आणि खास करून विजयदुर्ग.
इथलं पाणी हे निळशार स्वच्छ, म्हणजे कोकणची माणसं कशी त्यांच्या हृदयातला तळ दिसतो अशी अंतर्मनाने स्वच्छ असतात आहेत, तसाच माझा इथला समुद्र सुद्धा स्वच्छ आहे. म्हणजे वरनं मी बघत होतो त्या विजयदुर्गच्या जवळचा समुद्राचा तळ मला दिसत होता आणि तेही माझ्या फोटोत आले. एवढा नितळ पाण्याचा समुद्र आहे. आणि पूर्ण इकडे एका बाजूला आपली नारळ आहेत, काजू आहेत, आंबा आहे. मग हे सतत बघत असताना आपण प्रत्येक वेळेला काहीतरी स्वप्न बघतो की इकडे आम्ही काय करू. आपल्या समोर येण्यापूर्वी मी आपण पाहिलं असेल, मग अशी मी इथून गेलो, पहिल्यांदा दर्शन घेतलं, मग तिथे 5 मिनिटं बसलो असताना कलेक्टर आहेत, त्यांच्याशी सगळ्यांशी बोललो. हे इथे तुम्ही विकास आराखडा करताय करा विनायकजी, तुम्ही किती निधी उदयजी, तुम्ही किती निधी, काळजी करू नका. जे जे करण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते मी दिल्याशिवाय राहणार नाही. मी आकडाकडी लावलेलं नाही, आकडाकडी खेळलेलं नाही आणि आकडाकडी बोललेलं नाही. आणि आकडेबाज सरकार आपलं नाही आहे. आपण करतो ते मनापासून करतो, हृदयापासून करतो. आणि जे जे इथे गरजेचं आहे ते मी करणार, ते तुम्हाला मी करून देणार. हे इथलं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे गणपतीपुळे, अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण आल्यानंतर मुळामध्ये यायचं कसं, येण्याजाण्याची सुविधा आहे का? अनेक ठिकाणी मी जातो, तिथे सगळ्यांना एक विमानतळ पाहिजे. हो बरोबर आहे, पण विमानतळ झाल्यानंतर बाबा तिकडे काय करू शकतो? इथे सुद्धा यायचं असेल कसं येऊ शकतो? आम्ही मुंबईकर मध्ये मध्ये वाचत असतो की आता बोट सेवा सुरू झाली. बोट इकडे थांबणार का, कुठे थांबणार, कशी येणार, कुठून येणार, समुद्र किती धोकादायक आहे, समुद्र किती अनुकूल आहे, समुद्र किती प्रतिकूल आहे, ह्याचा एक अंदाज घेतला पाहिजे.